सामान्य प्रसूती आणि योनीतून प्रसूती सामान्य प्रसूतीचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत पहिला टप्पा सुमारे बारा ते एकोणीस तास चालतो या अवस्थेत गर्भाशय ग्रीवा नरम होते आणि रुंद होते तेथून बाळ ओटीपोटात उतरते प्रसूती कळा हळूहळू तीव्र आणि वेगाने सुरू होते ज्यामुळे दर पाच ते वीस मिनिटांनी कंबर किंवा पाठीच्या खालच्या भागात सतत वेदना होऊ लागतात गर्भाशय ग्रीवाच्या तोंडावरील श्लेष्माचा प्लाग बाहेर पडतो जो तपकिरी किंवा लालसर स्त्राव म्हणून दिसतो या टप्प्यात पाण्याच्या पिशवीचा फुगा देखील फुटतो ज्याने मोठ्या प्रमाणात द्रव्य पदार्थ वाहू लागतात किंवा थेंबथेंब पडू लागतात यापैकी कोणत्याही तक्रारीसाठी रुग्णाला तातडीने लेबर रूममध्ये घेऊन जाणे आवश्यक आहे दुसरा टप्पा प्रसुतीचा दुसरा टप्पा वीस मिनिट ते दोन तासांपर्यंत चालू शकतो गर्भाशय ग्रीवा पूर्णपणे सुमारे दहा सेंटीमीटरपर्यंत रुंद होते ज्याद्वारे बाळाचे डोके गर्भाशय ग्रीवेच्या मुखातून जन्मनलिकेच्या दिशेत वळू लागते आकुंचन होताना आईला जोर लावून दाब देण्यास आणि मध्ये मध्ये विश्रांती घेण्यास प्रोत्साहित केले जाते सामान्य प्रसूतीमध्ये बाळाचे डोके आईच्या पाठीच्या दिशेला वळतं दरम्यान गर्भाशय दोन भागात विभागले जाते ज्यामध्ये सक्रिय भाग बाळाला खालच्या बाजूला ढकलण्यासाठी आकुंचन पावतो आणि निष्क्रिय भाग बाळाला बाहेर येण्यासाठी ताणला जातो बाळाच्या डोक्याचा वरील भाग बाहेर दिसण्याला क्राउनिंग म्हणतात या टप्प्यात एपिसिओटमी म्हणजे शल्यचिकित्सा केली जाऊ शकते ज्यामध्ये बाळाच्या प्रसूतीसाठी युनिमार्ग मोठा करणे हेतू त्याच्या मध्यभागी किंवा मध्यवर्ती बाजूस एक चीर पाडली जाते जेव्हा आकुंचनासाठी आई जोर लावत असते जन्मनलिकेमधून बाहेर येताना बाळाचे डोके लांबट होऊन जाते बाळाचे ताणलेले डोके जन्मानंतर काही दिवसातच त्याच्या मूळ आकारात येऊ लागते जेव्हा कवटीची हाडे त्यांच्या जागी पुनर्स्थित होतात जन्मनलिकेतून बाळाचे डोके बाहेर निघाल्यानंतर डोके आणि खांदे फिरणे सुरू होऊ लागतात ज्याने खांदे जन्मनलिकेतून सोयीस्करित्या बाहेर येतात आईच्या ओटीपोटानुसार बाळाचे खांदे एकामागून एक बाहेर येतात जन्मनलिकेमधून जेव्हा खांदे बाहेर निघतात त्यानंतर बाळ सहजपणे बाहेर निघते बाळ जन्माला आल्यानंतर डॉक्टर किंवा सुईनबाईद्वारे नाभीय गर्भनाळ कापली जाते तिसरा टप्पा हा नैसर्गिक प्रसूतीचा शेवटचा टप्पा असतो ज्या दरम्यान सौम्य आकुंचन नाळेला गर्भाशयाच्या बाहेर ढकलते या टप्प्यात स्तनपान आणि त्वचेच्या स्पर्शाद्वारे आई आणि बाळाचे प्रेममय बंधन वाढवण्यास प्रोत्साहित केले जाते